मगजवरून तोच विषय झालेला आहे. वाणी सर आपण हे आलेले आहेत सर्वच, आता इथं काय होते, सत्य गोष्ट असते ना तिला खूप त्रास होतो, त्याला खूप म्हणजे सहन करावं लागतं सत्यता असल्यावर. ह्या गावाचा जो तुम्हाला बघायशी मी सांगितलं का, भाऊ देवडे नावाचा व्यक्ती हा जो त्यावेळी झेड पी सदस्य झाला, आमचा पतू नातेवाईकी आम्ही स्वतः त्यांना मतदान केले, त्यांनी अगोदर 4-5 वर्ष खूप चांगली कामं केली, परंतु जशी त्यांना काय डोक्यात गुरमी गेली काय झालं, आमच्या गावाचं वाटोळ केलं साहेब त्यांनी. आरोप का करता तुम्ही? हो सांगतो ना तुम्हाला, कारण ते हेच इथं आल्याचं विषय काय, हा त्यांचा विषय होता हा विषय. ह्याच्यामध्ये एक काम त्यांनी केलं यशस्वी झालेलं दाखवा, आणि काय बक्षीस असेल ते मी देणार तयारी. दवाखाना बनला, जनावरांचा दवाखाना. दवाखान्यावेळी ते पंचायत समिती सदस्य होते, त्यांनी ते काम मंजूर केलं नाही, ते वरून आले तर जयदार काम झालेले. त्यांनी पण शिफारस तर केली असेल नाही, ते झेडपीचं प्रत्येक ठिकाणी इंगळूनला झाला, सगळीकडे झाला, आणि याच्यामध्ये झालं धोरणात्मक काम. भावनी विकास कामं काही केलीच नाही, तेच माझं म्हणणे का भाऊदेवाड्यांनी खूप विकास कामं केली. कोणत्याच गावामध्ये अशी विकास कामं झाली नाही, एका एका जागेवर 4-4 रोड झालेत सिमेंट काँक्रीटची, म्हणजे अशी चांगली कामं झालेली आहेत. पण आता ती कशी आहेत, एक काम धड दाखवा म्हणेल ती पैसा हरत आहे. हे इलेक्शन आता झेडपी झाले म्हणून तुम्ही म्हणता, पुरावासहित बोलता का हवेत गोळ्या मारता? पुरावा पुरावा मी कसं होतं, मी आलो का नाही, मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे कशा पद्धतीचं इथं गरज नसताना काम केलेलं. इथं काही गरजच नाही, तुम्हाला जिथं गरज आहे तिथं तुम्ही करा ना, आम्ही पण तुमच्या सोबत आहे. परंतु तुम्ही साहेब तुम्ही जे म्हणता ना इथे गरज नाही साखवची, ऐका ऐका एक मुद्दा ऐका, साखवची गरज नाही असं तुम्ही म्हणता ना, ज्यावेळेस सर्वेक्षणाला अधिकारी आले त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते, त्याच वेळेस काय विरोध केला नाही? मग तेच सांगतो ना तुम्हाला, जरी इथं गरज आहे की नाही हे ठरवणार तुम्ही नाही किंवा भाऊ पण नाही, हे शासकीय अधिकारी जे टेक्निकली इथं आले असतील त्यांनी सर्वे केलं, त्यांच्या लक्षात आलं होणार, तेच होणार ना तांत्रिक बाबी. त्यांना तुम्हाला जर मंजूर नसेल तर तुम्ही तसं पत्र द्या किंवा त्या अधिकाऱ्यांना पुन्हा जागेवर बोलवा, रिएस्टिमेट करा. सांगतो तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देणार. याच्यामध्ये साखवचं ज्या वेळेस मला काम कळालं, भाऊसाहेब देवडे आणि अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून साखव, तर माझ्या मनामध्ये प्रश्न पडला, इथं काय पूल नाही, नदी नाही, तुम्ही बघता इथं काहीच नाही, इथं साखव कशासाठी? त्यावेळी मी इथं स्वतः आलो, मी पाहिलं हे इथून एक नाला वाहतोय, या नाल्यावर जर 2 मोऱ्या टाकल्या साखवची काही गरज नाही. परंतु त्यांनी असं केलं की याच्यामध्ये विनाकारण साखव घ्यायला लावला, साखव झाल्यामुळं काय झालं, ते काम 15 लाख रुपयामध्ये होतंही, त्या कामाचं इस्टिमेट गेलं 60 लाख रुपयानं. तर माझी भाऊदेवड्यानं उभी काही आरोप नाही, लोक म्हणत असतील ते टक्केवारी घेतात का नाही माझ्याकडे काही लावा नाही, माहीत नाही माहीत नाही, लोक बोलतात, लोक म्हणतात तुम्ही आम्हाला सांगताय, हा लोक बोलतात, कमेंट येतात लोकांच्या, चालू असते कमेंट काय ऐका 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 भाऊ, एक साखव का 2 साखव का असतं इथं, ते काय करतात समाजाची दिशाभूल करतात. आपल्याकडं रस्ता होणारी, रस्ता असणारी खडी करणार, ते काय सांगतात? माझा प्रश्न काय, ह्या रस्त्याला एक साखव आहे की 2 साखव? ऐका ना पुढं सर, एक थोडं सविस्तर सांगायला लागेल ना मला. तर त्याच्यामध्ये काय आहे का, ते काय सांगतात इथं लोकांची दिशाभूल करतात का, आपल्या सुईसाठी रस्ता होणार आहे, चांगली गोष्ट आहे, आपल्या सुईसाठी रस्ता झालाच पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये काय सांगतात, इथं सिमेंटचा रोड होणार, कोण म्हणतं इथं सिमेंटचा होणार आहे, कोण म्हणतं इथं डांबरी होणार आहे, इथं फक्त खडी करण्याचा रोड होणार. ते काय म्हणतात याला व्हॅल्यूज नाही बर का, अधिकारी जे इस्टिमेट कागदपत्री काय ते खडीकरण आणि साखव हा मंजुरी, इथं साखव ची गरज नाही, साखवच्या ऐवजी अजून 2 किलोमीटर रोड करा, 3 किलोमीटर करा, काय झालंय तेजूर पर्यंत आहे ना, तुम्हाला असं वाटतंय हा रोड आहे, परंतु ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ते अडवलेले आहेत, लोकांना पायपाय रोड चांगला रोड दिसतोय, पायपाय यावं लागतं, तिथं यांचं लक्ष जात नाही. तिथल्या शेतकऱ्यांचे काही वाद असतील, त्यांच्याच मित्रमंडळींची जमिनी आहेत, त्यांच्याच कुणी असतील, हे काही एकत्र येऊन वाद मिटवावं आणि एक डायरेक्ट तिजूरपर्यंत यावं, कारण तिजूरची कोराची पायपाय येतात, 4-चाकी गाडीमध्ये येते, इथली लोक शेतकरी जाऊ शकते. हा रस्ता फक्त इथपर्यंत, इथून पुढं जर तुम्ही गेले तर इथं रस्ता पुढं होऊ शकत नाही, का तिथं बसावं लागेल. मग आता यांनी आयडिया काय केली, रस्ता जर चालू केला तर इथं शेतकरी अडवईल, तिथं अडवईल, मग यांनी काय केलं, आपलं फायद्याचं काम करून घ्या, फायद्याचं म्हणजे साखव करायचा यांनी कोणी अधिकाऱ्यांनी, आणि या ठिकाणी विनाकारण इथं खडकामध्ये खोदले ब्रेकर लावून सर,
आणि खोदल्याच्या नंतर इथं माल टाकलाय. का असं भासवण्यासाठी तर इथं खरंच बघ कवाड आहे. पण साहेब पाणी इकडून यायचं, ते जे बोलतात ना 100% बरोबर आहे. परंतु यांनी जो जो 8-10 वर्ष झाले जसं वावर तयार केलं का, त्यांनी तो पाणी इकडून वळून दिलेली आणि तिथून एक छोटासा नाला वाहतो. तिथं 2-3 मोऱ्या टाकल्या तो विषय मिटतो. त्या मोऱ्या इथं होत्या पण इथं पाणी जात नाही तर कुठून जाईल पाणी? मोऱ्यांचा उपयोग काय? त्या मोऱ्या काढू इथं टाकले असते. रस्ता अजून लांब जाईल, तिजूरपर्यंत जाईल, मेन रोडपर्यंत जाईल 60 लाख रुपयामध्ये. ते करा ना, हे फालतू खर्च कशासाठी आणि कोणाच्या भल्यासाठी? साखव ह्या रस्त्याला एक आहे की दोन आहे? साखव इथं एक आहे. इथं लोकांची गैरसमज केला जातो. मी सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांना भेटलो, इथं जे आहेत भाऊ देवडे ते लोकांना सांगतात 2 साखवी. ते लोक ऐकतात, त्यांना काय वाटतं चला आपल्याकडे ते रस्ता बनल, मग ते गप्प बसतात. पण त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते. इथं कोणतं काम आहे? खडी करण्याचं काम. भाऊ देवडे दिशाभूल करतात का? येस, असं यांना वाटत. कार्पेट नाही घ्यायचं. ग्रामस्थांना विचार, यांना म्हणावं इथे किती मुख आहे या रस्त्यावर. बोलू हो खडीकर होणार आहे, कार्पेट पडणार. आधी मोरे होते का? आता जे तुम्ही म्हणताय मोरे टाका, तर ह्या जागी आधी 2 मोऱ्या दिसतात तिकडे काढून टाकलेल्या. त्या 2 मोऱ्या खचल्यात असं आम्हाला झालं माहिती कळाली. ते सांगतो मला खचल्या वगैरे काही नाही मोऱ्या. इथं मोऱ्या होत्या पूर्वी, हे पाणी थोडंसं इकडून यायचं, त्यामुळे इथं ग्रामपंचायतीने जेव्हा काम चालू होते इथं तेवढी इथं मोऱ्या टाकल्या होत्या. परंतु जसं ह्या पाण्याचा प्रभाव 10 वर्षापूर्वी वावर झाल्यामुळं बदलला, इकडं पाणी यायचा प्रश्न नाही, त्या मोऱ्या त्याच राहिल्या. मग इथं जाऊ वावर झालं तर तेव्हा थोडीशी माती जाऊन त्या मोऱ्यामध्ये थोडं माती गेली आणि त्या लॉक झाल्या. लॉक काय नाही होत्यात तिथं, जर प्रवास यायला जायला वाटच नाही, जिथं पाणी जातच नाही, मग ते लॉक झालं. मग त्या जर मोऱ्या इथं गरज नाही, इथं काढल्या लावल्या असत्या, विषय सॉल्व्ह आहे. संदीपराव तुमचा मुद्दा लक्षात आला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पुढे आहे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी? साहेब स्टंटबाजी नाही, तुम्ही स्वतः वस्तुस्थिती बघताय. तुम्हाला माझं पटतंय का नाही पटत किंवा मला तुम्हाला पटवून निवडणुका पुढे दे. निवडणुका पुढे दे. निवडणुका काय भाऊ देवडे काय जिल्हा परिषद लढवणार आहे का? तुम्ही स्वतः. मी कसं लढू? तुम्ही पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद इंटरेस्टेड आहे का? अहो गरज काय आपल्याला त्याच्यामध्ये? नाही, मला लढवायचीच नाही ना. वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती कशाबद्दल? वातावरण निवडणूक आहे. मी कोण आहे? तुम्ही नागरिक आहे. अहो नागरिक आहे पण मला लढवायचीच नाही. ज्याला लढवायची त्यांनी लढवावा. निवडणूक चांगलं काम करावं, मला कशाला निवडणूक लढवायची साहेब? परंतु इथं जे असं हे चाललंय, आपले आमदार सिव्हिल इंजिनियर आहेत, मला हे सांगायचं वाईट वाटतं साहेब. सिव्हिल आमदार असताना त्यांनी इथं येऊन बघायला लागत होतं काही. इथं आपल्या हाताखालचे कार्यकर्ते काय आपले दिशाभूल करतात का काय करतात? आमदार साहेब तुम्ही हे काम मंजूर केले हाताखालचे कार्यकर्ते? आमदार साहेबांना का तालुका पडला साहेब? अधिकारी म्हणतात त्या भाऊ देवड्यांनी सांगितलं आमला काम करायला. तिथं कार्यालयात जातात, त्यांनी हे इस्टिमेट बनवलं. समाज कल्याणची जी टीम आली होती त्यांनी बोलवली होती आणि त्यांनी इथलं सर्वे करायला लावला. तिथले सर्वे करणाऱ्या लोकांनी कोणाच्या सहाय्या घेतल्यात, किती लोकांचे घेतल्यात, इथं किती दलित आहेत आणि इथं साखव खरंच गरज आहे का? आणि समाज कल्याणचे इस्टिमेट करणाऱ्या हे करणाऱ्यांचं कोणतं ज्ञान आहे तांत्रिक? तुम्ही आमदार साहेबांना आता ब्लेम केला, मग तुम्ही का नाही त्यांच्या कानावर हिजाब घातली? किती वेळ घातली? अनेक वेळ घातली. अधिकारी आमदार साहेबांचं ऐकत नाही. तेच म्हणतात आता, माझंच ऐकत नाही. चला सांगून झालं. नाही, मला बोलू द्या, मला बोलू द्या. बघायचं माझा प्रश्न असा आहे, काय होतं साहेब माहितीये का? त्यांचं काम बंद आहे. हा कोणाचं काम? ते काय त्यांचं काम? नाही, त्यांनी आपण काय त्यांचं काम बंद नाही केलं. ते काम चालू झालं, तुम्ही सांगितलं ना घडी. हा जरा 5 मिनिटं बंद करा फक्त, सांगितलं 5 मिनिटं त्यांनी चालू करायला पाहिजे होतं, त्यांनी नाही केलं ते आपली चूक नाही. तर त्याच्यामध्ये विषय असा आहे सर का, फक्त आमदार साहेबांकडे माझी हात जोडून कळकळली विनंती. समाज कल्याण निधी कासाठी असतो? गोरगरीब SC लोकांसाठी असतो. योग्य ठिकाणी समाजाच्या कल्याणासाठी करावा. ठेकेदार अधिकारी किंवा जे कोणी असतील, टक्केवारीची चर्चा आहे, अशा लोकांसाठी नसावा. आमदार साहेबांनी माझ्या गंभीरतेने दखल घ्यावी. माझा जीव गेला तरी चालेल, पण इथं मी साखं होऊन देणार नाही. हे ज्या ठेकेदाराने हे चुकीचं काम केले, ठेकेदार कोण आहे? मग अशी विचारलं कोणतरी दादाभाऊ का डोके का काय नाव आहे, त्यांना मी माझी विनंती साहेब. ठीक आहे, तुम्हाला वरून ऑर्डर आहे, तुम्ही काम करणार आहे, परंतु आपल्या मनाला विचारा हे इथं काय करायला लावणार? तुम्हाला आधी साखव करून त्याचं बिल काढायचं आणि नंतर हा रस्ता होणारच नाही. कारण की मी सांगतो पंडस लपटी आहे रस्त्यात,
संमती नाही कोणची साहेब. आणि हे जे मागाजवरून बोलतात कत्तीकडून 50 पोर येतात आणि आमचं म्हणणं सांगतील ना. हो मी सांगतो ना, मग ते दिशाभूल करतात ना. इथून जरा 5 मिनिटाच्या अंतरून गेला रस्ता बंद आहे, यायला जायला रस्ता नाही इथल्या लोकांना. तुमचा मूळ मुद्दा आहे साखव द्यायचा नाहीये. साखव झाला नाही पाहिजे, फालतू खर्च नाही पाहिजे. इथं सगळ्यांची मीटिंग घ्यावी, आरपार ते 60 लाख रुपये बंदी रस्ता करावा, सिमेंट काँक्रीटचा करावा, दलितांची उन्नती झाली पाहिजे, सर्व लोकांचा फायदा झाला पाहिजे. माझी एवढीच विनंती. रस्ता आधी चालू करायला पाहिजे असं तुमचं. हा मग रस्ता का नाही चालू केला, त्यांना विचारा ना तुम्ही रस्ता का चालू करून अगोदर केला असेल. साहेब रस्ता पहिला चालू करा तुम्ही. बरोबर आहे, रस्ता जर आधी केला तर हे जे कामाला गाड्या बिड्या येणार त्याने तो रस्ता खराब होणार ना. माझं म्हणणं एवढंच आहे की ज्याची गरज आहे आमदार साहेब तुम्हाला आम्ही मत दिले, ज्याची गरज आहे तुम्ही येऊन बघा. आणि असं जर समजा म्हणणं बातमीच्या माध्यमातून आमदारांपर्यंत पोहोचू. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. भाऊसाहेब, आपटाळे गावातला जो काही वाघमारे साखव पूल तो रस्ता आहे, त्या साखव पुलाच्या बाबतीत आपल्या गावातले नागरिक संदीप उतरडे यांनी त्याच्यावर आक्षेप नोंदवलेला आहे. आणि त्याऐवजी तिथं मोऱ्या टाकाव्या आणि तो खर्च इतर ठिकाणी करावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर नेमकी यातली वस्तुस्थिती काय आहे आणि त्यातलं टेक्निकल काय गोष्ट आहे? सुरुवातीला आपल्या सगळ्यांना नमस्कार. आणि कमीत कमी तुम्ही गावात आला, परंतु मला पूर्वकल्पना नसल्यामुळं मी जुन्नरला गेलो आणि आपल्या सगळ्यांचं खरं तर चहापाणी करायचं माझ्याकडून राहिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी कुठंतरी एका ग्रुपवर पाहिलं की पत्रकाराची पत्रकार परिषद, आणि तुम्ही मला आता विचारताय की बाबा गाव आमच्या गावचे नागरिक ते आहे, परंतु ते पत्रकार पण आहेत आणि भागातले प्रश्न ते सातत्याने मांडत असतात. त्यामुळे हाही प्रश्न त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडला असता, तर आता त्याच्या निमित्ताने तुम्ही सगळे गावात आले आणि वस्तुस्थिती पाहिली. त्याची खरी परिस्थिती अशी आहे का तो जो निधी आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत साखव या हेडखाली मंजूर झालेला निधी आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक अडचण गोष्टी अशा आहेत की तिथं दलित समाजाचे शेती असावी, तिथं त्याची घरं असावी. तर हा जो रस्ता याच्यामध्ये बहुउद्देशीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे उदाहरणार्थ त्या रस्त्याने केजूर गाव पुढं आहे, शाळेची मुलं त्या रस्त्याने येतात. दुसरं तिथं आमची देठे वस्ती, गाव वाघमारे वस्ती, ह्या सगळ्यांच्या शेती आणि सगळी लोकं आणि इतरही सगळ्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी बागायती जमिनी झालेल्या आहेत. आणि तो जो पॅसेज आहे त्या ठिकाणी वर तुम्ही पाहिलं असेल वरच्या बाजूला डोंगर आहे. जेव्हा पाऊस चालू असतो ते डोंगराचं पाणी पहिलं तिथं येतं. त्याच्यावर अजून एक आपण पाझर तलाव केलेला आहे, तो तलाव भरला की त्याचं ओव्हरफ्लो पाणी येतं. आज तुम्ही गेले तिथं तेवढं पाणी तुम्हाला दिसणार नाही. वरच्या शेतकऱ्यांनी लेवल केल्या आणि त्यांनी ते पाणी वळून दिलं, परंतु वरची शेती आणि हा खालचा भाग आहे त्याच्यामुळे इथं जमिनीचा उपळाचा ऑटोमॅटिकली असतो. त्याच्या ठिकाणी काळी माती आहे आणि तिथं त्या येणाऱ्या मुलांना शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात अडचण होते. आणि ते रस्ता जो आहे तो साखव म्हणूनच तिथं करावा लागतो आणि उर्वरित ते साखव सोडून जे काही पैसे राहतात ते दोन्ही बाजूच्या रस्त्याला त्या ठिकाणी PWD चे इंजिनियर त्याच्यामध्ये तरतूद करतात. आज तिथली परिस्थिती अशी आहे की तिथं कच्चासुद्धा रस्ता गाळाचा आहे. तुम्ही पाहिलं आहे तिथं आम्हाला डांबरीकरण जर करायचं असेल तर पहिला बेस तयार करावा लागेल आणि मग तिथं पहिले खडीकरण झाल्याशिवाय पुढचा टप्पा घेता येणार नाही. आणि मग दोन खडीकरणाचे लेअर 400 मीटरसाठी त्याच्यामध्ये तरतूद आहे. आणि जो साखव म्हणला जातो त्याचे दोन स्पॅन आहेत, कारण पुढं अजून एक छोटं तळं आहे तिथंही वरून पाणी येत असतं आणि इथं कायम दलदल राहते, कायम पाणी राहतं. आणि जी लहान मुलं येतात ना ती तिथं त्या खालचा परिसर असल्यामुळे ती घाबरतात, मुली असतात. आणि त्याला जर साखवच्या निमित्ताने उंची मिळाली तर मग तिथं बिंधास्तपणे जाता येणं करता येण्यासारखं आहे. शेवटी शासनसुद्धा पैसे देताना त्याच्या तांत्रिक बाजू सगळ्यात तपासून पाहतं. आमची मागणी आमदार साहेबांकडे होती की आमच्याकडे हे काम झालं पाहिजे, त्या निमित्ताने त्यांनी ते मंजूर केलं आहे. मंजूर केल्यानंतर त्या कामाची सामाजिक न्यायाची राज्य शासनाची टीम येते, त्याची वस्तुस्थिती पाहते. नंतर PWD विभाग येतो, तिथं खरंच त्याची गरज आहे का, खरंच तिथं पाणी असते का, तर स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्याचं इस्टिमेट केलं जातं. आणि आत्ता ते काम इस्टिमेट झालं, त्याचं टेंडर झालं, काम सुरू झालं. आणि काम सुरू झाल्यावर आता काही नागरिक असे, एखादा नागरिक पुढं येतो आहे आणि याला माझा विरोध आहे म्हणतो, ही चूक आहे की पहिल्यापासूनच जर आपण त्याच्यामध्ये सहभागी झाला असता आणि जर आपल्याला असं वाटत होतं की हे काम चुकीचं आहे तर तिथं बाकी लोकांचे काय म्हणणं आहे? शेवटी आज तुम्ही पाहिलं, तुम्ही सगळे गेले, पण जे शेतकरी तिथं आहेत त्यांची मागणी आजही तीच आहे की ही आमची मागणी आहे, आम्हाला याची गरज आहे. पण भाऊ देवडेला वाटतं का हे गरजेचं नाही, असं होत नाही. लोकशाहीमध्ये लोकांची पण मागणी त्या ठिकाणी घेतली जाते आणि सामाजिक न्याय साखव केल्याशिवाय ते दुसरीकडे पैसे वापरता येत नाही. कृपया हा जर समज गैरसमज असेल तर हा काढून टाकावा.